मुंबई पुणे महामार्गावर असणाऱ्या ठिकाणाहून चौक गावच्या हद्दीत असणाऱ्या मोरबे धरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अलीकडे दुर्घटना घडत आहेत अशीच एक दुर्घटना आता समोर आली आहे रविवारी हृदयाचे ठोके चुकवणारी घटना समोर आली आहे सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान एक जोडपे धरणाच्या पाण्यावर तरंगताना त्यांना आढळून आलंय तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक रहिवासी ग्रामस्थांनी खालापूर पोलिसांना दिल्याने या ठिकाणी तात्काळ मदत करणारी अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे सदस्य दाखल झालेत या दोन्ही जणांना बाहेर काढण्यात आले मात्र यात या देहांची अवस्था पाहता आत्महत्या नसून घात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे हे जोडपे परिसरातील नसून पणवेल तालुक्यातील असल्याचं समोर येतं आहे याबाबत खालापूर पोलीस पुढील तपास करत आहेत याबाबत मिळालेली माहिती म्हणजेच खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक येथे मोरबे धरण असून या धरणात सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान येथील स्थानिक रहिवासी वर्गाला एक पुरुष व एक महिला पाण्यावर तरंगताना आढळून आलेत याबाबतची माहिती तात्काळ खालापूर पोलिसांना देण्यात आली यावेळी हे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अपघातग्रस्त टीमला पाचारण करण्यात आले होते यावेळी प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने काही मृत्यूदेह बाहेर काढले मात्र हे आहेत तरी कोण असा प्रश्न पनवेल तालुक्यातील असून मयत पुरुष पंढरीनाथ सुटकर वय चाळीस व महिला प्रतिभा मात्रे वय पस्तीस असे असून या दोघांच्याही नातेवाईकांनी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे या घटनेतील मैत्यांच्या पाणीनंतर ही आत्महत्या नसून घात असल्याचं समोर या या घटनेची भीषणता पाहता ठिकाणी खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला व पोलीस निरीक्षक बाळा कुंभार घटनास्थळी दाखल होऊन नातेवाईकांशी चर्चा करून गुन्हा दाखल करीत आहेत अशी माहिती समोर आली आहे याबाबत खालापूर पोलीस नेरळ पोलीस अधिक तपास करीत आहेत नक्की काय याबाबत तपासानंतरच हे मृत्यू कशामुळे झालं हे समोर येईल रमेश कुंभार सह मिलिंद कदम झुमा न्यूज माथेरान